सीटू संघटना निफाडतर्फे निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांना देशव्यापी संप मागण्याचे निवेदन सीटूचे तालुका सचिव कॉम्रेड बंडू बागुल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द. शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा. निफाड तालुक्यात बंद पडलेले कारखाने सुरू करा. रानवड कारखाना निविदा त्वरित राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या. कंत्राटी कामगार पद्धत रद्द करा. आयकर लागू नसलेल्या व्यक्तीला 6 महिने 7,500 रुपये मदत करा. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सिग्नेचर फूड्समधील संदीप मोकणे, सचिन सुरवंशी, अनिकेत गांगुडे, पूर्व केमिकल कामगार प्रतिनिधी सोपान मोगल, महेश शिंदे, मोहन वाघ, गणेश गांगुडे, बांधकाम कामगार प्रतिनिधी राजू कुमावत, गणेश गावित, अंगणवाडी महिला प्रतिनिधी सौ ठोंबरे, असंख्य महिला कामगार उपस्थित होते. यावेळी निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना सीटूचे तालुका सचिव कॉम्रेड बंडू बागुल यांनी अधिक माहिती दिली. सर्वप्रथम आभार मानूया आपण, त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं. परंतु परवाच्या दिवशी ज्या वेळेस मी तहसीलदार साहेबांना भेटायला आलो ते त्यांनी आम्हाला कोरोनाचं कारण सांगितलं. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की मोदी सरकार जे सर्वसामान्य लोकांसाठी कायदे आणतंय ते या कोरोनापेक्षा सुद्धा खूप भयानक आहे. अनेक दिवसापासून हे जे सरकार सत्तेत आहे ते जे धोरण राबवत आहे त्या धोरणांमुळे अंगणवाडी कर्मचारी असतील, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, छोटा व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, या सगळ्यांचं कंबरडं अक्षरशः मोडलेलं आहे. म्हणजे मोदी सरकार हे फक्त मोठमोठे अदानी अंबानी यांच्यासारख्या मोठमोठ्या उद्योजकांसाठी ही धोरणं राबवतंय. आणि म्हणून आज आपण तहसील कार्यालयावरती हा कोरोना संक्रमण काळामध्ये विशिष्ट अंतर ठेवून हा मोर्चाचं आपण आयोजन एक छोटेखानी आयोजन आपण केलं होतं. यामध्ये कामगार संहिता जी मोदी सरकारने केलेली आहे ती रद्द करा. शेतकरी कृषी कायदे जे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे ते रद्द करा. निफाड तालुक्यात ESICचा दवाखाना सुरू करा. स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी लागू करा. या आपल्या मागण्या होत्या. त्या तहसीलदारांनी या ठिकाणी त्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आपल्या भावना ते शासनापर्यंत पोहोचवणार आहे. त्या भावनांचा जर योग्य विचार केला नाही सर, याहीपेक्षा मोठं आंदोलन आपण आपल्या भगिनी पण इथं आलेल्या आहेत. आम्ही पण तुमचे भाऊच आहे.